अयोध्या जमिनीचा निकाल 17 नोव्हेंबर पर्यंत लागण्याची शक्यता आहे. मात्र या निकालाबाबत कोणत्याही केंद्रीय मंत्र्यांना विनाकारण विधान करू नयेत असे आदेश पंतप्रधान मोदींनी दिलेत. देशात शांततेचं वातावरण कायम ठेवण्याचं आवाहन मोदींनी सगळ्यांना केलं. सुप्रीम कोर्टाकडे भारतातील जनतेचं लक्ष लागून आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. देशातील सर्वात अतिसंवेदनशील असं हे प्रकरण आहे. राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा हा वाद आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. 40 दिवसात या प्रकरणात जलद सुनावणी झाली. 16 ऑक्टोबरला या प्रकरणाचा निकाल सुरक्षित ठेवण्यात आलाय. आता यावर काय निर्णय येणार याबाबत देशभरातील जनतेचं लक्ष आहे. मुख्य न्यायाधीश रंजन गोगोईंनी निवृत्त होण्याआधी जर या प्रकरणाचा निकाल दिला नाही तर गेल्या 30 वर्षांपासून प्रलंबित हे प्रकरण बंद होईल. जर तसं नाही झालं तर पुन्हा नवीन न्यायाधीश आल्यानंतर सुनावणी होईल.